ठाण्यातील पाणी प्रश्नावरून दाखल जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिकेनं शहरातील घरगुती पाणी संदर्भात तक्रारींच्या निवारणासाठी समितीची स्थापना केली आहे या समितीची पहिली बैठक बुधवारी सत्तावीस एप्रिलला होणार असून या बैठकीत शहरातील नागरिकांच्या घरगुती कमी पाणीपुरवठ्या संदर्भातील तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे दुपारी बारा वाजता पालिका आयुक्तांच्या कार्यालयात ही बैठक होणार असून यावेळेला पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह आवश्यक माहितीसह उपस्थित राहून तक्रार दाखल करण्याचं आवाहन पालिकेच्या व अभियंत्यांनी केलंय या समितीची स्थापना करण्यात आली असून याची पहिली बैठक बुधवारी सत्तावीस एप्रिलला बारा वाजता आयुक्त कार्यालयात होणार यावेळेला सविस्तर लेखी तक्रार घेऊन उपस्थित राहण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं कल यामध्ये कमी पाणी पुरवठा होणाऱ्या तक्रारीच असणं आवश्यक आहे घरगुती पाणी वापराच्या तक्रारीच्या माहितीसोबत स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत की नाही इमारतींमधील एकूण घरं मीटर नोंदीनुसार प्रतिदिन होणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती इमारतीमधील नळांची बिलं आणि नळ जोडण्यांची संख्या अशी माहिती ही यावेळेला सादर करण्याचे आवाहन अभियंत्यांनी केले